महाराष्ट्रात मान्सून 16 जून नंतर दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं असून त्यामुळे पुढील 24 तासात बिपार ज्वाय चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वादळामुळेच राज्यात पावसाचं आगमन उशिरा होणार आहे. या वादळामुळे समुद्र खवळलेला असेल त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांना धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.